IVM. Hey everybody, welcome to another awesome week on the IVM Podcast Network. If you aren't following us on social media, please do. We're IVM Podcast on Twitter, Facebook, and Instagram. I'd like to thank our sponsors, Paytm Money. So we had a really interesting week on the network. Definitely check out some of the shows that came out there. We had interesting episodes on Cyrus Says, Advertising is Dead, Filter Coffee Podcast, Last Station Adulthood, Mr. and Mrs. Binge Watch, Besa Besa. All of these shows had some really, really cool guests on, and there were some really good episodes out there. Do check them out. I'm sure you'll enjoy them. And with that, let's get you on with your show. गप्पा विथ तृप्ती खामकर. ऑफकोर्स अजून एक बुधवार आलेला आहे आणि येस आपण पुन्हा एकदा लॉकडाऊन मध्येच आहोत. कारण काय करणार, कोरोना. पण मी हे बोलू नाही दमले आता की या कोरोनामध्ये ज्या काही मस्त मस्त गोष्टी होत आहेत माझ्यासाठी किंवा आपल्या गोलगप्पावरती. अनफॉर्च्युनेट आहे की स्टुडिओमध्ये होत नाहीयेत, मला माझे मित्र स्टुडिओमध्ये येऊन भेटत नाहीयेत, मी त्यांना छान मिठी मारत नाहीये आणि वेलकम करत नाहीये. बट आमचा जो काय म्हणू, आमचे जे कनेक्शन्स आहेत, आमचं जे प्रेम आहे एकमेकांवर, ते अगदी तसंच छान खूपच स्ट्रॉंग आहे. म्हणून आणि मला खूप बरं वाटतंय की इंटरनेटमुळे आपण सगळ्या वेगवेगळ्या लोकांना बोलवू शकतो आपल्या गोलगप्पावरती. तर आजचा जो आपला पाहुणा आहे तो पण माझा खूप जवळचा मित्र आहे, खूप जुना मित्र आहे. आमची म्हणजे बचपन के किडे कांडी असा आम्ही एक एपिसोड करू पाहिजे तर तुमच्यासाठी. तर माझ्यासाठी खूप अवली असा मुलगा, पण तुमच्यासाठी खूप फेमस रात्रीचं खेळताळे नावाची जी मालिका आहे त्याचा लेखक प्रल्हाद पुटतरकर आपल्याकडे आलेले. हाय प्रल्हाद. हाय तृप्ती. वेलकम टू गोलगप्पा विथ तृप्ती खामकर. मला मला असं कधी वाटलं कसली मजा आली तुला. आता इतक्या दिवसांनी तुझ्याशी बोलतोय, मला अख्खं स्किट आठवतंय. तुला वाक्य पण आठवतात त्याची. हो य हे काय आहे. वाव प्रल्हाद, हे पेन आहे. नाही, ही खिडकी आहे. मग हे काय आहे. ही मी खिडकी उघडली आहे आणि त्याच्यातून हवा येते आता. प्रल्हाद आपण ना हे जे स्किट आहे ना ते जरी आपापल्या फोनवर रेकॉर्ड करून एडिट केलं ना तर हे खूप भारी होणार आहे असं मला वाटतं. नक्की नक्कीच. त्या स्किट मधल्या सगळ्या गोष्टी आठवू शकतात, फक्त आणि फक्त त्या स्किटचं नाव कुणाला आठवू शकत नाही एवढं मोठं होतं. काय होतं रे नाव त्याचं. उंटाच्या पाण्याच्या पिशवीतील बदकांचे वगैरे असं एक प्रायोगिक स्किटचं प्रायोगिक नाव होतं. आणि ते गणेश पंडितने लिहिलं होतं त्यामुळे ते आपल्या लक्षात राहणं म्हणजे ठीकच आहे, साहजिक आहे आपल्या लक्षात नाही राहणार. ते गणेश पंडित यांच्याही लक्षात नसावं कदाचित, कारण ते कदाचित त्याने तेव्हाच लिहिलं असावं. नाही नाही, ज्यांना गणेश पंडित नावाची व्यक्ती माहिती आहे, ज्यांनी आता मेकअप नावाचा सिनेमा डिरेक्ट केला आणि लिहिला, गणेश पंडित ज्यांना लहानपणापासून माहिती आहे तो कुठलीही स्क्रिप्ट लेखक असला तरी लिहायचा नाही. त्यामुळे आमचं आम्हालाच माहिती आम्ही काय केलं होतं. बट पण धमाल केली होती एवढं नक्की. हो त्याला 10 वर्ष झाली हे तुला आठवत आहे का आता. हो 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 हो. हा त्याला 10 वर्ष झाली, कारण मला आठवते माझ्या मित्राच्या लग्नाला मी गेले होते आणि डायरेक्ट त्याच्या लग्नावरनं थेट आपल्या शोला आले होते मी. हो अहमदाबाद वरून. हो आणि त्याची 10वी अॅनिव्हर्सरी झाली त्यामुळे मी तुला नक्की 10 वर्षात 100% ओळखते अशी की अशी. हो हो हो. आणि मला गंमत अशी वाटते ना की माझा आत्ता आमचा एक एपिसोड झाला अभय कुलकर्णी सोबत आणि अभय सुद्धा खूप जवळचा असा दादा टाईप आहे माझ्यासाठी. आणि मग जेव्हा तो गप्पा मारायला लागला मला वाटलं वाव तुला एवढं सगळं तुझ्याकडे आहे हे मला माहितीच नव्हतं. कारण बरेचदा ना घरकी मुलगी दाल बरोबर असते ना आपल्यासाठी की अरे हा माझा मित्र आहे रे. आणि अचानक जेव्हा मी म्हणते की अरे प्रल्हाद माझा मित्र, ते म्हणतात तो 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 असं होतं. ओके आपल्याला जसं
प्रल्हाद असा वाटतोय, तो नक्कीच खूप ग्रेट आहे आणि आपण त्याला आपल्या शोवर बोलवलं पाहिजे. सो प्रल्हाद, मला तू खूप चांगला माहिती आहेस, पण माझ्या लिसनर्ससाठी एक पटकन 20 मार्काचा प्रश्न आहे हा, त्यामुळे छान मोठ्याने म्हणजे असं मोठं उत्तर दे. पण एक रिकॅप की तू कुठे जन्माला आलास आणि कुठे शिकलास आणि मग हे वेड कसं लागलं लिखाणाचं आणि ऍक्टिंगचं आणि मग तू असा या एवढा मोठा कसा झालास? मी सगळ्यात महत्वाचं उत्तर, मी अजून एवढा मोठा झालो नाहीये. मी अजून तसाच आहे, अजून शिकतोय. तर मी परळ लाल कुडतरकर याला मॉडेस्टी असं म्हणतात. तर परळ लालबाग मधला माझा जन्म, त्यामुळे नक्कीच त्या सगळ्या वातावरणाचा परिणाम माझ्या एकंदर कारकिर्दीवर मी आतापर्यंत जे करतोय त्यावर झालेला आहे. परळ लालबाग मध्ये वेगवेगळे सण साजरे होतात, गणेशोत्सव, दिवाळी, अगदी सत्यनारायणाची महापूजा, तर अशा कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि अशा स्पर्धांमधून आपण आपली चुणूक दाखवत असतो. मला आठवत आहे दिवाळीला एक वर्ष चुणूक दाखवत असतो आपली. तर मला आठवत आहे दिवाळीला एका वर्षी कथाकथन स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतला होता आमच्या इथे, आणि नेमका त्या स्पर्धेच्या थोडा वेळ आधी मी माझा पाय एका जळत्या काय म्हणू आपण फटाक्यावर ठेवला. वा, थोडीशी इजा झाली. गोष्ट आपण काय सांगणार आहोत, ते सगळं डोक्यातून गेलं होतं आणि स्टेजवर चढलो आणि मी अशी एक गोष्ट सांगितली जी कधी घडलीच नव्हती, जी मी कधी ऐकलीच नव्हती. पण त्यावेळेला मी माझी पहिली गोष्ट विकली होती, त्याचं मला बक्षीस मिळालं होतं. इम्प्रॉव्ह टाकला इम्प्रॉव्ह. हो हो हो. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं मी लेखक होणार आहे. तर अशा स्पर्धांमध्ये आपण काही ना काही करत असतो. स्मरणशक्ती स्पर्धेत मी भाग घ्यायचो आणि बऱ्याचशा गोष्टी मी विसरायचो. तेव्हा मला माहित नव्हतं की मी सल्ले म्हणणार पांडू होणार आहे. नाही नाही, लिहिलेलं नाही मी स्वतःवरती, पण तेव्हा मी करायचं विचार झाला तेव्हा हळूहळू या गोष्टी आल्या त्या कॅरेक्टरमध्ये. आणि मग अशा सगळ्या माहोल मधून ह्या सगळ्या मी काही ना काही शिकत होतो म्हणण्यापेक्षा मी काहीतरी वेळ मारून नेत होतो. त्यात माझं ऍडमिशन महर्षी दयानंद महाविद्यालयात झालं. मग 11 मी जेव्हा सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं, पण नंतर मला माझं चूक कळली आणि मी लगेच 8 ऍडमिशन घेतलं. आणि मग कॉलेजमध्ये म्हणजे डायरेक्ट सायन्सवर आर्ट्सला, सायन्सला आर्ट आर्ट्स. आणि मग तरी आर्ट्स मी फार काही केलं नाही, कारण आपल्याला वेगळी कला होती ना. आणि मग एकांकिका वगैरे सुरू झाल्या आणि त्यावेळेला संतोष पवार डिरेक्टर होते माझी पहिली एकांकिका. आणि संतोष पवार डिरेक्टर होते, तर त्यांच्याकडून काही गोष्टी शिकलो, किरण पोतेकरांकडून काही गोष्टी शिकलो. त्यानंतर माझे सगळे सिनियर एमडीलाच मुळात खूप मोठी कलाकारांची परंपरा आहे, तर सगळ्यांकडून थोडं थोडं शिकत होतो मी. आणि तेव्हा तेव्हा मग हळूहळू करत गेलो आणि मग त्याच दरम्यान मी धरून असं होतो की काहीतरी आता केलं पाहिजे ना कामाचं. मग मी होम मिनिस्टर या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. म्हणजे अभिनय ते दिग्दर्शन असं अचानक उडी मारली होती मी. आणि मग होम मिनिस्टरचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना नंतर मला वाटलं लेखनाकडे वळूया, जरा तीही बाजू समजून घेऊया. आणि मग माझ्या नशिबात दोन महान लेखक आले ज्यांच्या सोबत मी लिहत होतो, अंबर हडप आणि गणेश पंडित. अरे 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 अरे, ते तुझ्या आयुष्यात आले, ते माझ्या आयुष्यात असूनही मला भेटलेले नाही. आयुष्यात येतात, भेटत नाहीत. आयुष्यात येतात पण आयुष्यात भेटत नाहीत. हो हो हो, खरंय. तर अंबर दादाने थोडस मला लिहायला सांगितलं होतं आणि मी म्हणालो अरे बापरे लिहायचंय. मग मी अशा 3-4 ओळी काहीतरी लिहिल्या ज्याची मलाच लाज वाटत होती त्याच्या हातात देताना ते. आणि मग दिलं ते त्याच्या हातात कागद दिला आणि थोडा वेळ मी शांत होतो तो वाचताना, कुठे माझा चेहरा लपवू असं झालं होतं मला. पण थोड्या वेळाने त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणालं छान आहे, लोचा थोडासा आहे. लोचा, लोचा हा जो शब्द आहे अंबरदादाचा, अंबर करेक्ट करेक्ट, तर तो लोचा त्याने मला दाखवून दिला. पण खूप गंमत आली ते लिहायला, म्हणजे समाधानापेक्षा गंमत आली होती त्यावेळेला, गंमत वाटली होती. आणि मग मी सुरू केलं तिथून लिहायला थोडं थोडं आणि ते आता इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे.
क्या बात है. हो पण क्रेझी आहे प्रल्हाद, म्हणजे किती गंमत असते ना, आपण 10 वर्षापूर्वीच एकमेकांना आठवत असतो की रे हा ना मस्तीखोर आहे रे, आपण खूप मस्ती करतो असं, आणि मग इव्हेंच्युअली आपण असे कट्टू भेटतो असे की ए ब्रो. म्हणजे मला अजूनही अंबर आणि गण्या असे अरे दादू देना ये स्क्रिप्ट देना वगैरे अशा लेवललाच आठवत आहेत, पण ते आता फिल्म मेकर झालेत आणि मोठमोठे लेखक झालेत. आणि मग लोकांना म्हणजे मी म्हटलं की बीपीची स्क्रिप्ट माझ्या घरी बसून पहिल्यांदा आयडिया आली होती, आम्ही गोरेगावात बसलो होतो तेव्हा, तर असं कसं सांगायचं लोकांना, लोकांना वाटेल की हे काय फेकते लांब लांबची, कारण ते दोघेही ना अजून लोकांना दाखवत नाहीत हो की त्यांनी बीपी लिहिलंय, त्यांनी अमुक केलंय, त्यांनी तमुक केलंय, ते दोघेही अजूनही तसेच आहेत. गणेश दादाचे विनोद अजूनही तसेच आहेत आणि अमर दादाचे लोचे अजूनही तसेच आहेत. वेल खरं तू लोचा असं म्हटलं मला अंबरचा आवाज ऐकू आला, अरे लोचा आला, अरे लोचा रे, थांब सांगतो सांगतो लोचा हे सतत असतं त्याचं, त्याला कधीही फोन कर अरे लोचा झाला रे, थांब थांब सांगतो त्याला. म्हणजे हे बघ एक प्रकार असतो की काही गेस्ट असतात जे येऊ शकतात स्टुडिओमध्ये, कारण त्यांना फार काम नसतं, कधी कधी सुट्टी असते, काही तुझ्यासारखे असतात जे डेली सोबत लिहित असतात, मग काय ते अगदीच डोंगराखाली दडलेले असतात. पण काही असतात ना जे एक वेगळ्या कॅटेगरीचे असतात, ज्यांना मी अंबरडप आणि गणेश पंडित ह्या कॅटेगरीमध्ये ठेवते, जे कधीच हाताला लागत नाही, जे नेहमी मक्खन लगा के घुम रे असं धरलं की सुटतात ते हातात. म्हणजे कित्येकदा अंबरचा फोन आला ना की मी काहीही करत असेल तर मी सोडते आणि त्याला फोन आन्सर करते, कारण ह्याला मी 5 मिनिटांनी फोन करते असं म्हंटल की पुढचे 5 महिने गेले आपले. नक्कीच नक्कीच, नंतर तावडी तो ती वेळ असते हे लक्षात घ्यावं, ती वेळ तुमच्या आयुष्यात आलेली आहे आणि त्या वेळेचा तुम्हाला सदुपयोग करून घ्यायचा आहे. ती जर वेळ निघून गेली तर हे दोघे पुन्हा हाताला सापडणार नाही. सॉरी अंबर दादा, सॉरी गणेश दादा, राम लक्ष्मी कुंकुला होते, नका करू त्यांच्यासोबत वाट लागेल तुमची. हे तू सॉरी अंबर दादा आणि गणेश दादा बोलून काही होणार नाहीये प्रल्हाद, कारण हे त्यांना ऐकायला वेळ नाहीच आहे, त्यामुळे तू सोडून दे. आपण पाहिजे तितकी त्यांच्याबद्दल बदनामी करू शकतो, ऍक्च्युली नाहीये ते फार तसं बदनामी करायला, पण प्रल्हाद मला एक सांग की हे सगळं करत असताना घरच्यांनी सपोर्ट केला, विरोध केला, काय झालं? नाही, घरच्यांनी सपोर्ट केला त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो मुळात, पण त्याच दरम्यान मी काही गोष्टी करत होतो, कारण अगदी मध्यमवर्गीय घरातून आला असल्यामुळे अगदीच नाही आता आपण स्ट्रगलच करायचं, आता आपण फक्त जीलू मेरी जिंदगी असं वगैरे असं मुळात नव्हतं. मी 12वी नंतर मला आठवतंय मी KEM हॉस्पिटलमध्ये पेपरची लाईन टाकत होतो, मी दूध टाकत होतो, त्यानंतर मला एडिट शिकायचं होतं, पण त्यावेळी एडिटची फीस खूप होती, म्हणजे साधारण 2001-2002 साली 30-40 हजार वगैरे अशी एडिटची फीज होती. तर मी एका प्रोडक्शन हाऊसला त्या एडिट सुटला प्रोडक्शन हाऊसच्या मी डबा द्यायला जायचो जेवणाचा, आणि मग तिकडे रात्रभर थांबायचो आणि मग तिथे रात्रभर बसून शिकायचो, तेही बघायचो फक्त, आणि मग तो डबा घेऊन निघायचो. रनर म्हणून मी काम करत होतो. वाव. तेव्हा रनर म्हणून काम करत असताना झीच्या ऑफिसला मी द्यायला जायचो, टेप द्यायला जायचो, आणि तेव्हा तू झीच्या ऑफिसला गेली असशील, तिथे काच आहे गेटवरती, त्याच्या आत तुम्हाला जाऊ देत नाही, बाहेरच टेप द्यायची असते, तर तिथे एडिट रूमच्या बाहेर ना लाल दिवे लागलेले असायचे. तर मी म्हणायचो हे आतमध्ये काय, आतमधलं मला बघायचं आहे एकदा, हे कुतूहल होतं ते, आणि त्यामुळे मग त्या कुतूहलापोटी मी वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलो, आणि एका वर्षाने त्या काचेच्या पलीकडे होतो मी. क्या बात है दोस्त. पण ह्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण एकांकिका वगैरे करत असताना तसेही पैशाचे लोचे होतातच,
तर त्यामुळे ह्या ऍक्टिव्हिटीज मी बाजूला करत होतो आणि मग ते सांभाळून मग एकांकिका करत होतो. वाव. पण हेच आहे ना, म्हणजे मला हेच म्हणायचंय ऍक्च्युली आपल्या शो वरती की आय एम सो ग्लॅड की तुझ्यासारखी लोक मला मित्र म्हणून मिळाली, माझ्यासोबत काम करायला मिळाली. कारण हे जे आपण शिकलो ना प्रल्हाद, की हो. आपण जुगाड करून इकडे काम कर तिकडे काम कर 10,000 काम कर रनर म्हणून काम, म्हणजे तुझ्या इतकी मेहनत तर मी नक्कीच नाही केली, पण मला माझ्या आईबाबांनी त्या शिक्षणाच्या बोझ्याखाली ठेवलं होतं की तू BMS करेगा असं. त्यामुळे वर्षाला 13-14 विषय शिकायचे, त्यामुळे ते एक वेगळं बर्डन. हो अरे, 14 विषय असायचे एका सेमिस्टरला, 7 मग पुढच्या सेमिस्टरला विषय बदलायचे आमचे. अरे बापरे. हो, तर असं मी त्या बाजूची मेहनत केली. बट व्हॉटएव्हर, पण मला एवढंच सांगायचं की जी लोक आज मला दिसतात ना, जी होतकरू ऍक्टर्स असतात, ज्यांना आपल्याकडे बघून असं वाटतं अरे हे काय, हे तर सोपं आहे, हे मी करू शकतो, तर नाही ते सोपं नाही आहे तितकं तुम्हाला वाटतंय. म्हणजे दिसायला असं फ्लॉरल वाटलं की अरे वा सिरियल का, बरं बरं पैसे मिळतात का, नाही तिथे पोहोचेपर्यंत. जसं प्रल्हाद म्हटला की तो काचेच्या या बाजूला होता आणि त्या पलीकडे जायला त्यांनी जरा एका वर्षातही जर ते गाठलं असेल, पण त्या एका वर्षात त्यांनी किती झिजवली असेल त्याची चप्पल, हो हे त्यालाच माहिती. आणि ते प्रत्येकाचं त्यालाच माहिती असतं की प्रत्येकाला वाटतं माझा स्ट्रगल खूप मोठा आहे, असं नसतं. प्रत्येकाने खूप मेहनत केलेली असते. म्हणजे आता प्रल्हाद एक झाला, असे कितीतरी आपले मित्र आहेत. सिद्धार्थ जाधव झाला नक्कीच, म्हणजे आणि सिद्धू किती छान मोठा स्टार झालाय आता. आणि मला आठवतंय सिद्धू आणि मी असे ब्रेकअप झाल्यावरती रस्त्यावर रडत रडत जायचो. सिद्धू सागर कारंडे. कारण सागर कारंडे. हो सागर कारंडे. आम्ही जे लिहत होतो मी अंबरदादा गणेश पंडित बरोबर, तेव्हा एकदा एक प्रोजेक्ट आलं ज्यांना 26 किड द्यायच्या होत्या 2 दिवसात लिहून. तर या 26 किड मध्ये आम्ही 4 जण लिहत होतो, तर त्या 4 एक सागर कारंडे होता. हो, आणि सागर कारंडे ही थोडस लिखाण करायला लागला होता, पण आज तो त्याच्या विनोदाने सगळ्यांची मन जिंकतोय. किती भारी आहे तो. हो, परत तेच ना की सागर कारंडे पण, म्हणजे मला आठवतं तो पुत्र महाराष्ट्राला झाला, म्हणजे पॅडी मी सागर कारंडे. हा आमचा डिरेक्टर कोण होता रे, कदम, महेंद्र कदम. वाव, करेक्ट. मारणार आहे मला प्रशांत लोके. इट्स सो लाईक, असं वाटतं की तो एरा होता एक ना, लहानपणी आपण जे काही पसारा मांडला होता ना आपण वेगवेगळ्या नाटकांचा, इथे एकांकिका कर, तिथे जाऊन कॉस्ट्युम कर, अमक्याचे लाईट कर, असे जे काही आपण बागडलोय. मला सगळ्याच गोष्टी आपण त्यावेळेला करत होतो, लाईट्स करत होतो, त्यानंतर दिग्दर्शन आणि लेखन अभिनय ही पुढची गोष्ट होती खूप. पण लाईट्स करणं, बॅक स्टेज करणं, मला आठवतंय का एक दोन एकांकिकांचा मेकअपही केला होता, म्युझिक ऑपरेट केलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी पुढे खूप उपयोगी पडतात. म्हणजे मी एकांकी काम करत असताना नाटकाचं म्युझिक ऑपरेट करायचो. आसू आणि हासू ह्या नाटकाचं मी म्युझिक ऑपरेट केलं होतं. आनंद गायकवाड दादा म्हणून आहे, त्याने त्यावेळेला खूप सपोर्ट केला होता. तर बरेच जण मला म्हणायचे अरे तू म्युझिक का ऑपरेट करतो, असे पैसेही फारसे मिळत नाही, वेळ जातो, त्यापेक्षा अभिनयाकडे लक्ष दे, एकांगीकडे लक्ष दे. तर ते लक्ष होतच, पण माझ्याकडे संधी होती की रीमा लागू आणि मोहन जोशी यांना समोरून अभिनय करताना पाहण्याची, त्यांची सहजता पाहण्याची मला संधी मिळाली होती. मग नक्कीच मला ती संधी वाया घालवायची नव्हती, आणि अशा बऱ्याच संधी मिळाल्या होत्या त्यावेळी. खरंय, पण तेच ना, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल मी जेव्हा मास्टर्स करत होते ना नाटकात, तेव्हा आम्हाला पहिल्या वर्षाला वामन सरांनीच नाटक बसवलं होतं. तर आम्हाला क्लासरूम प्रोडक्शन असायचे, म्हणजे 4-4 स्टुडंट्सनी छोटी छोटी एकांकिका बसवायची ऍज अ डिरेक्टर. तर मी पहिल्या राऊंड मध्ये मी म्हटलं मला डिरेक्शन करायचंय, आणि लोकांचं असे तोते उडाले की अरे पण तुला ऍक्टर व्हायचं ना. म्हटलं एक मिनिट, मला हे सिद्ध करायचंय की मला डिरेक्शन येत नाही, आय वॉन्ट टू गेट इट आउट ऑफ माय वे. तर मी पहिल्या ह्याच्यातच डिरेक्शन संपवलं. त्यांना कळलं की ही एक वाईट डिरेक्टर आहे, हिला काही जमणार नाहीये. म्हटलं चला आता अभिनयाकडे वळूया. असं करून मग एक वर्ष मी त्या पहिल्या वर्षी जितक्या क्लासरूम प्रोडक्शन झाले, म्हणजे 20 एकांकिका मी केल्या, म्हणजे सगळ्या एकांकिकेत मी असायचे.
त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा आम्हाला फर्स्ट सेमिस्टरला एक नाटक होतं, एनिमी ऑफ द पीपल नावाचं, जे नील सायमनचं नाटक आहे, त्याचं जनशत्रू, ज्याचं मराठी व्हर्जन विजय केंकरे बसवत होते आमच्या स्टुडंट प्रोडक्शन साठी, म्हणजे सगळी टीम एकत्र करून अख्खं 1-2 तासाचं नाटक. तर त्यात मला विजय केंकरेने सांगितलं, काय करायचंय तुला? म्हटलं मला ना लाईट्स करायचे. तर ते गोल झाले. ते म्हटले म्हणजे काय तुझं काय डोकं कुठे चालतंय तुझं, तुला नक्की काय करायचंय? म्हटलं विजय सर, मी इकडनं बाहेर गेल्यावरती मी तुम्हाला त्रासच देणार आहे की मला ऍक्टर बनवा ऍक्टर बनवा तुमच्या नाटकात घ्या. पण शीतल तळपदे जेव्हा लाईट्स डिझाईन करतात आणि ते ऑपरेट, कारण शीतल तळपदे एकांकिकांचे लाईट्स करायचा ना आमचे, त्यामुळे मी त्यांची फॅन होते की काय भारी लाईट करतात. त्यांचे लाईट्स आणि ऑपरेशन इतकं स्मूथ असायचं त्यांचं की ट्रान्झिशन कळायचं नाही, किती सुंदर लाईटिंग करायचे ते. त्यामुळे मी म्हटलं की मला अभिनय नाही करायचा यावर्षी, मला मला लायटिंग करायचंय. असं करून मग मी फायनल त्या म्हणजे मिड सेमच्या आमच्या प्रोडक्शनसाठी मी 2 शोजच्या लाईटिंग ऑपरेट केली, म्हणजे शीतल सर बाजूला बसले होते आणि ते लाईट्स मी ऑपरेट केले. वा 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 वा. हा पण सी दॅट्स हाऊ ना त्या गोष्टी, ह्या ह्या सगळ्या गोष्टी, माझंही म्हणणं तेच आहे, ह्या गोष्टीला बरंच काही शिकवत असतात या प्रोसेस दरम्यान. त्याच्यामुळे तुम्ही यशस्वी किती होता किंवा अपयश तुमच्या पदरात पडतं त्याच्यापेक्षा तुम्ही प्रोसेस कशी एन्जॉय केली हे खूप महत्वाचं आहे, कारण ती प्रोसेस हीच गोष्ट तुम्हाला पुढे नेत असते. एक्झॅक्टली. अपयशाने तुमचं खच्चीकरण होतं की यशाने भरून जाऊन तुम्ही पुढे पुढे जाता, किंवा यशाचं गणित समजल्यामुळे तिथेच थांबता यश मिळवत, त्याच्यापेक्षा प्रोसेस ही गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे घेऊन जाते. सो ट्रू, सो ट्रू. मला असं वाटतं की जे कोणी लोक आपल्याला ऐकत असतील आणि त्यांच्यापैकी कोणी यंग लोक असतील ना, ज्यांना असं वाटतं ताई मला पण काम दे ना, मी म्हणेन आधी जा चप्पल जी जाऊ तुझी मेहनत. पण आजकाल तेच आहे ना प्रल्हाद, आजकाल तू नाटकांमध्ये बघ, म्हणजे मी आता एकांकिकांच्या पिक्चर मधूनच बाहेर निघाले, पण अजूनही कॉलेज लेवलवरती ज्या मेहनतीची कामं होतात ती तशी होत नसते जसं आपण करायचो. नाही हल्ली सहज सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत, म्हणजे उत्तम प्रतीचे लाईट्स आहेत. मग तेव्हा ते जुगाड व्हायचे, फोको वगैरे आपल्या वेळी फार नव्हता, आपल्या वेळी म्हणजे फार आपण काही वयाने नाही आहोत, पण फोको वगैरे सहज उपलब्ध होत नव्हते, तर काहीतरी जुगाड करून त्या स्पॉटचं काहीतरी करणं. मला आठवतंय की विंगेतून बॅटरी घेऊन त्याला जिलेटिन पेपर लावून लाईटचा इफेक्ट दिलेला होता, हे सुद्धा आठवतंय. ह्या गोष्टी नक्कीच आता पुरवल्या जातात किंवा त्या मिळत आहेत सहज, पण काही गोष्टींमध्ये बदलही घडून आलाय. टेक्निकली काही गोष्टी आपण पुढे गेलो आहोत, म्हणजे आजकालची मुलं अधिक चांगल्या पद्धतीने त्याचा वापरही करत आहे, थॉट विषयही खूप चांगल्या पद्धतीने मांडणी होत आहे. पण एक थोडा मागच्या काळाचा अभ्यास करून आणखीन केलं तर आणखीन नवीन गोष्टी सापडतील, कदाचित त्या गोष्टी आपल्यालाही शिकायला मिळतील. मी अजूनही एकांकिका पाहायला जातो, काही वेळेला मी परीक्षक म्हणून जातो, पण परीक्षक म्हणून गेल्यावर मी खूप केलंय असं मी कधीच जात नाही, तर मला खूप बघायचं आहे. आता काय होत आहे ते मला बघायचं आहे, आणि कामाच्या धावपळीमध्ये ना खास वेळ काढून एकांकिका बघायला जाणं असं होत नाही, इच्छा असली तरी. तर परीक्षक म्हणून आपण बांधील होतो की आपल्याला जायचंच आहे, एवढ्या एकांकिका पाहायच्याच आहेत, त्या पहिल्या सेकंदापासून शेवटच्या सेकंदापर्यंत कंटाळा न करता एका खुर्चीवर बसून पाहायच्या आहेत. तर ह्या गोष्टीने मला वाटतं तो तेवढा वेळ एकांकिका पाहायला मिळतात, त्यातून शिकायला मिळतं, आजची प्रोसेस काय आहे ही बघायला मिळते, आणि थोड्या आपल्या वेळी उणीवा होत्या, थोड्या यावेळी उणीवा आहेत, पण या सगळ्या उणीवांवरती आपण किंवा आत्ताच्या पिढीने कशी मात करू शकतो हे दोन्ही पिढ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनने साध्य होऊ शकतं. करेक्ट, करेक्ट. पण प्रल्हाद एक खूपच एकदम रॅन्डम प्रश्न आहे हा, हा माझ्या डोक्यातही आला नव्हता आधी. हो की आता तू म्हणलास की तू परीक्षण करायला जातोस, मला ना बरेचदा असं वाटतं की मला जेव्हा परीक्षण करायला बोलवतात ना, माझं असं होतं की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना आणि मला जर काही नाही मिळालं बक्षीस, तर मी ना खूप इज्जत काढायची रे त्या परीक्षकांची. मी सुद्धा त्यांना काय येतंय, त्यांना काय येतंय का, ऐका अक्कल, ते पण मला जज करणार वगैरे, असं खूप असं बरेचदा झालं नाही, कारण आपण सतत जिंकत असायचो.
पण तरी ना म्हणजे आपल्याला माहिती असतं की ह्यांना काय कळतंय, ह्यांना काय जज करता येते, असं जे काय व्हायचं ते आता त्या खुर्चीत आपण बसल्यावर तुला कसं वाटतं रे? म्हणूनच मी सांगितलं मी असा तद्दन परीक्षक म्हणून बसतच नाही. म्हणजे आता बघा यांना मी कसा बाहेर काढतो, यांच्या किती चुका दाखवतो बघा, हे बसत नाही. मी ऑडियन्स म्हणून पहिल्यांदा बसतो आणि ते छान एन्जॉय करतो एकांकिका, कारण मी तिथून आलेलो आहे इथपर्यंत, म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर परीक्षकाच्या खुर्ची पर्यंत. म्हणजे काही वेळेला काय होतं, काही जण अगदी उदाहरणादाखल मी सांगतोय, काही जण अगदी कमी जागेत एकांकिका करतात कारण त्यांना रिहर्सललाच जागा मिळाली नसते मोठी, आणि मग तो अंदाज आलेला नसतो आणि तेवढ्या जागेत ते एकांकिका करतात. आणि परीक्षक म्हणून मला लगेच कळतं, अरे यार आपल्यासारखी गोची झालेली आहे यांची जी आपली व्हायची. मला आठवतंय मी काळा चौकीच्या काळेवाडीमध्ये जिम मध्ये रिहर्सल करायचो. हा, आणि तेव्हा मला सगळे विचारायचे तू जिम मध्ये रिहर्सल का घेतोस, मी म्हणून मला ताकदीचे अभिनेते तयार करायचे आहेत. नाही नाही प्रल्हाद बस नाही नाही अरे काय म्हणजे हे तुझ्याकडनं एक्सपेक्टेडच आहे, असं काही नवीन झालेलं नाही आहे. पण एकंदरच जागेचे लोचे होते. म्हणजे मला आठवते आमच्या कॉलेजमध्ये ना पूर्वीपासून एक किस्सा सांगितला जायचा की महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या समोर व्हेटरनरी कॉलेज आहे आणि तिथेच एक लागून सुलभ शौचालय आहे. हा, तर आम्हाला किस्सा सांगितला जायचा की आपल्या सिनियर्सने तालीम ना त्या सुलभ शौचालयाच्या इथे केली होती, त्यांना जागा नव्हती. अरे म्हणालो मग त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना जिम मध्ये. ओ गॉड, महर्षी दयानंद कॉलेजचा जे पहिल्या बापाचा पहिला मुलगा नावाची एकांकिका होती ती माझी पहिली एकांकिका. काय म्हणतोस, ती मी त्या एकांकिकेची फॅन आहे. हो हो, म्हणजे मी घळाघळा रडले होते ती एकांकिका पाहिल्यावरती. आणि संतोष काणेकरनी तोड काम केलं होतं, म्हणजे तोड हेही नाही, त्या ते एक काम हे मला वाटतं त्याच्या आयुष्यभर आपलं बेस्ट काम होत. हो 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 हो, नक्की नक्की. त्यानंतर संतोषने फारसा अभिनय केला नाही, आता तो सुप्रसिद्ध निर्माता आहे. एक्झॅक्टली, हा, त्यामुळे आता काय त्याला काम करायची गरज, तो आता काम देतो. हो, त्याच्याबरोबर बऱ्याच आठवणी, खूप क्रेझी आठवणी आहेत रे संतोष काणेकर सोबतच्या पण माझ्या. वाव, त्याला पण आणलं पाहिजे गोलगप्पावरती एकदा. बर, आठवणी मला सांग, कधी चप्पल फेकून मारले का रे कोणी तुला तालमीत? अरे यार ही गोष्ट राहून गेली आहे, कारण मी एवढा निरागस आहे. अशी झाली ना, ओरडा वगैरे पडलाय. म्हणजे मला आठवतंय पहिल्या बापाचा पहिला मुलगाच्या नंतरच्या वर्षीची एकांकिका, आणि मी रात्रभर एकांकिकेची रिहर्सल, आणि माझी 12वी सायन्स वाली 12वी. हा, तर घरच्यांना माहीत नव्हतं मी एकांकिका करतोय. तर मी रिहर्सलला वगैरे जायचो आणि घरच्यांना सांगायचो क्लासला जातोय. आणि नाईट म्हटल्यावरती मी कन्फ्युज झालो, आता घरी काय सांगू. नाईट रिहर्सल आहे तर मी घरी आलो आणि घरी सांगितलं आज रात्री क्लासला बोलवलं आहे. तर घरचे म्हणाले रात्री नको नको सकाळी जा. म्हणून नाही बोलवलंय आज, नाही नाही सकाळी जा. म्हणून शीट आता काय करू. मग मी म्हणून जाऊ दे, आता नाही सोडणार, आता काय वाद घालून हे नाही. मग माझी बॅग वगैरे कॉलेजमध्येच ठेवली होती मी, म्हणून सकाळी पण लवकर जावं लागेल. हा, अजून रात्री झोपलो आणि सकाळी 5 वाजता कॉलेजमध्ये गेलो. वाव, उडी वगैरे मारून गेलो, माझी बॅग घेतली आणि पुन्हा घरी गेलो. आता नाटक तोडावं लागणार आहे याने. आणि त्यानंतर मी पुन्हा आलो कॉलेजमध्ये 10-11च्या सुमारास. तिथे अभिजित साटम, संतोष काणेकर, सचिन गजमल कोरिओग्राफर हे आले होते, संतोष पवार बट ऑबियसली आले नव्हतेच. तर मी गेलो आणि सगळे माझ्याकडे बघताय, काय झालं कुठे होतास? मी म्हणालो
माझे एक नातेवाईक एक्सपायर झाले तर मला जावं लागलं. म्हणजे गणेश पंडितच्या पावलावर पाऊल तू ऑलरेडी ठेवलं होतं त्याला भेटायच्या आधी. हो 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 हो, त्याच्यामुळे आमचं लगेच सगळं जमून आलं. ओ गॉड, मी गणेशला कधी आणेन मला माहित नाही, पण गणेश पंडितने आमचा एक कट्टा होता बोरुलीला आणि तिथे आम्ही असे चिल करत होतो लोके, मी आम्ही असे दोन चार लोक. तर गण्या आला तिथे आणि म्हटलं अरे चल ना चल ना काहीतरी ये ना इकडे. तो बोला नाही मी घरी जाऊन येतो पटकन बॅग ठेवून येतो असा म्हणून गेला आणि तो ना 7 दिवसांनी परत आला. बापरे. बरं 7 दिवसांनी परत आला तर म्हणला की अरे माझे ते कणकुलीचे आजोबा आहेत ना त्यांचा मर्डर झाला असं तो म्हणला. मग लोके त्याच्या पुढे बोलला की ऐका त्यांना काही दिवसांनी हा परत 7 दिवस गायब होणार आणि मग येऊन सांगणार की ते आजोबा होते ना त्यांचा मर्डर झाला होता तर आजीने केला होता आणि आजीला फाशीची शिक्षा होती. तर मी हा किस्सा जो होता तर मी सांगितलं की एक्सपायर झाले आणि त्यावेळेला वेळ मारून नेली, संध्याकाळची वेळ आली, संध्याकाळी मला पुन्हा घरी हजेरी लावायची होती, हजेरी लावून यायचं होतं, म्हणून आता काय करू. तेवढ्यात आमचे सिनियर्स म्हणजे अंकुश चौधरी, भरत जाधव असे सगळे तालीम बघायला आले आणि मग त्यांचे किस्से, त्यांच्या गप्पा सुरू झाल्या, ब्रेक टाइम झाला, नाश्ता आला. तर मी म्हणालो हीच करेक्ट वेळ आहे. मी संतोष पवारांजवळ गेलो, हळूच कानाच्या इथे त्यांच्या गेलो आणि म्हणालो सर काल जे नातेवाईक एक्सपायर झाले ना त्यांचं कार्य आहे, जाऊन येऊ का. आणि ते गडबडीत त्यांनी लगेच होकार दिला, मी लगेच गेलो आणि मी पुन्हा आलो तेव्हा मला एक प्रश्न सिनियर्सने विचारला, बरं काल नातेवाईक एक्सपायर झाले त्यांचा आज संध्याकाळी कार्य आहे. तेव्हा पकडलो गेलो. पण अशा पद्धतीने मी छोटे मोठे गुन्हे केले आहेत जे होत राहतात होत राहतात. म्हणूनच मग ते असे ते लिखाणात येतात, म्हणूनच रात्रीचा खेळ चाले इतकी सुंदर मालिका तू लिहू शकतो. आपण त्याच्याबद्दल बोलूच या, पण त्याच्या आधी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती आणि त्याच्या पलीकडून अजून गप्पा मारणार आहोत. तर त्याच्या आधी एक क्विक ब्रेक. एंटरटेनमेंट इज लाईक फूड फॉर द ब्रेन. इट्स अ विंडो टू कल्चर अँड अ ग्रेट वे टू अंडरस्टँड द वर्ल्ड अराउंड अस. द इंटरनेट हॅज चेंज्ड व्हॉट इट मीन्स टू बी अन एंटरटेनर, creating new storytellers with millions of fans. It has spawned a new breed, the story sellers, those behind the scenes creating the business for this ecosystem. They work with brands, platforms and channels who are keen to capitalize on an audience hungrier than ever for more stories. I'm Vineet Kanabar and I have a ringside view to how stories are told and sold. On my show, I bring you creators, artists, executives and marketers for a freewheeling conversation around the business of entertainment. Tune in to Storytellers and Story Sellers for personal stories, analysis and criticism every Thursdays as I talk to the brightest minds telling or selling great stories today. हाय, वेलकम टू गोलगप्पाचा भाग 2. जेव्हा आपण आता प्रल्हादशीच गप्पा मारत होतो आणि किती टेप मारली, किती लपेट मारलं हे सगळं याच्याबद्दल आम्ही बोललो की ह्याचं लिखाण इतकं स्ट्रॉंग का आहे, कारण आम्हाला जमतंय आजकाल. तो खोडकर म्हणा असेल हवा प्रत्येक लेखकात. करेक्ट. हे तू तुझं आता सिक्रेट लोकांना सांगितलेलं आहेस, कळलं ना. आता ह्याच्यापुढे जरा पोक्त अशी स्टोरी लाईन बनव. पण प्रल्हाद मला सांग, तुझं इतकं काम केलंयस, तू इतक्या एकांकिका केल्यास, वेगवेगळी नाटकं केली, सिरियल झालं, एवढं एवढं काय काय सगळं हा जो काय महासागर क्रिएट केलायस आणि तेही तुला छोटंसंच वाटत असणार. तू म्हणला मी अजून शिकतोच आहे ग, मला अजून करायचंच आहे ग वगैरे खूप मॉडेस्टली. पण आतापर्यंत जे झालंय, अजून माझं फार वय नाहीये ना. हो ते झालंय, तू माझ्यापेक्षा लहानच आहेस रे. म्हणजे माझ्या काळी जे काही होत त्याच्यापेक्षा 2 वर्षानंतर जे तू केलंस ना तेच ग्रेट आहे प्रल्हाद. तर आतापर्यंत जे काही काम केलंस त्याच्यातली सगळ्यात आवडती किंवा आवडतं कॅरेक्टर, आवडतं नाटक किंवा खूप चॅलेंजिंग असं काही आहे का तुझ्याकडे? आतापर्यंत जे काही केलं
त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आवडलेल्या. म्हणजे मला आठवतंय मी जेव्हा एकांगी करायचो आणि ह्या एकांगीचा शेवटचा प्रयोग आहे असं जेव्हा मला समजायचं, सांगितलं नाही जायचं, समजायचं मला, तेव्हा मी त्या कॅरेक्टरची आठवण म्हणून त्या कॅरेक्टरच्या प्रॉपर्टी मधला कॉस्ट्यूम मधला काहीतरी स्वतःजवळ ठेवून द्यायचो. वाव. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यात नॉट फॉर सेल या एकांगीची आठवण सांगायला आवडेल. ही एकांगिका असलम परवेज यांनी लिहिली होती आणि ही आधी न्यूलॉ कॉलेजने सादर केली होती आणि त्यानंतर महर्षी दयानंद महाविद्यालयाने मुंशी शिल्डला सादर केली होती. करेक्ट. तर त्यातलं जे मुकुंद बाळकृष्ण अभ्यंकर हे जे पात्र आहे ते मी करत होतो, अभ्यंकर नावाचं पात्र मी करत होतो, बरं का. भीमराव मुळे यांनी ही तेव्हा डिरेक्ट केली होती. आधी दर्शनने डिरेक्ट केली होती आणि आधी हे पात्र सिद्धार्थ जाधव करत होता न्यू लॉ कॉलेजमधून. त्याच्यामुळे आणि बऱ्याच वेळेला ती एकांकिका जिंकली होती, त्यामुळे एक ऑलरेडी बर्डन होत की कसं होणार वगैरे. मग मी बऱ्याच वेळेला असलम परवेजींच्या घरी कुर्ल्याला त्यांच्या घरी जाऊन बसायचो आणि त्यांच्याकडून समजून घ्यायचो कॅरेक्टर. आणि त्या कॅरेक्टरने बरंच काही दिलं ऍक्टर म्हणून, म्हणजे पारितोषिक दिलीच पण बरंच काही शिकायला मिळालं. मला किस्सा आठवतोय की सिद्धार्थ तेव्हा एकांकिका पाहायला आला होता रिहर्सल आणि एकांकिका पहिली दुसरीच अगदी रणथ्रू असेल आणि मी माझ्या आईला सांगत असतो की आई आता चाराण्याला जिरं नाही मिळत असं वाक्य होतं. ग्लोबलायझेशन वरती होती अख्खी एकांकिका. तर चारणाला जिरा तर नाही मिळत. तर सिद्धार्थ म्हणाला, प्रल्हाद तू वाक्याचा अर्थ काढून टाकतोयस. आणि ते त्यावेळी अगदी योग्य होत. आणि मग त्या बऱ्याच गोष्टींवरती मी अभ्यास केला, सगळ्यांची मदत घेतली आणि त्यानंतर सिद्धार्थने जेव्हा रिहर्सल पाहिली होती तेव्हा तो म्हणाला, अरे छान आहे त्या वाक्याचा अर्थ काढलेला आहेस तू. आणि ती गंमत होती त्या रिहर्सल मधली. आणि अशा बऱ्याच त्यानंतर मी केलेल्या नाटकांपैकी गणपती बाप्पा मोरया नाटक जे त्यावेळेला बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्या नाटकावरून, पण खूप मजा यायची ते नाटक करत असताना. आणि धमाल मी भगवा गणपती करत होतो त्यामध्ये आणि शिवाजी मंदिरचा प्रयोग म्हणजे खूप धमाल यायची भगवा गणपती करत असल्याने. सगळं मराठी ऑडियन्स आणि ऑडियन्स पेटून उठायचं अशा खूप प्रत्येक एकांगेच्या छोट्या 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 गमती जमती आहेत. आणि तू जे काही लिहिलंयस त्याच्यातलं तुझं सगळं आवडतं कुठलंय? अरे सगळंच आवडतंय. नाही सॉरी सॉरी, लेट्स डू कॉन्ट्रोवर्सी. म्हणजे मला मध्ये फोन आला की अमुक अमुक गोष्ट आहे तू लिहिशील का, मी लिहीन असं तुम्हाला का वाटतं, तर तुझ्या जॉनरची आहे ती गोष्ट. मी म्हणलो, माझा जॉनर तुम्हाला कधी कळला? अजून मलाही नाही कळलंय. कारण मी काही विनोदी मालिका लिहिल्या, म्हणजे जागो मॉन्टारी किंवा लाडूबाई जोरात, आंबट गोड, माधुरी मिडल क्लास, महिसागर म्हणून बिग मॅजिक वरती एक सिरियल लागायची, तर या सिटकॉम अशा कॉमेडी लिहिलेल्या, तारे दुरावा सारखी रोमॅन्टिक लिहिली होती, लक्ष्य सारखी क्राईम थ्रिलर लिहिली होती आणि रात्रीचं खेळ चाले सारखी हॉरर लिहिली होती, अगदी भाग्यलक्ष्मी सारखा फॅमिली ड्रामा ही लिहिलेला होता. त्याच्यामुळे मला अजून माझा जॉनर कळलेला नाहीये. तर पण आता हळूहळू लोकांना हा हॉरर छान लिहितो असं लोकांना वाटायला लागलंय. आणि मला रात्रीचं खेळ चाले हे खूप आवडतं, कारण अगदी इनिशियल प्रोसेस पासून मी या मालिकेच्या होतो, अगदी कॅरेक्टर कन्सेप्ट डेव्हलपमेंट, तर खूप मजा येते. आणि ती मालिका अशी आहे की या मालिकेमध्ये हिरो कोणी नाही किंवा हिरोईन कोणी नाहीये, प्रत्येक कॅरेक्टर लोकांना आपल्या घरातलं वाटतं आणि ही लेखकाला दाद असते की लोकांना प्रत्येक कॅरेक्टर आपलंच वाटतंय.
आणि मला वाटतं कॅरेक्टर लोकांना आवडणं हेच लेखकाला हवं असतं, त्यामुळे रात्रीच खेळ चाले ती माझी आवडती मालिका. पण तुला खूप फ्रँकली सांगू मी, म्हणजे ऑफकोर्स मी त्या या मालिकेचं कौतुक खूप ऐकलंय. मी जेव्हा जेव्हा कोणाच्या तरी घरी असते ना मराठी मित्रमैत्रिणींच्या, तेव्हा मी असं दुबक्के म्हणतात ना, असं घाबरत घाबरत ते एपिसोड बघते मी त्या मालिकेचा, कारण माझी लय फटते. म्हणजे सुहास बरोबर पण मी आता जेव्हा पांडूमध्ये काम केलं तेव्हा तोही खूप जमती जमती सांगतो. पण दॅट्स द थिंग की मला सांग, तुला भीती नाही का रे वाटत हे सगळं लिहिताना? मला आधी सांगितलं की एक मालिका तुला लिहायची आहे, मी म्हणालो ठीक आहे आवडेल मला लिहायला, आणि झी मराठीची मालिका, त्यामुळे मी लगेच हो म्हटलं. आणि त्यानंतर मला कळलंही हॉरर आहे, त्या रात्री मी स्वतः झोपलो नव्हतो. आणि मला आठवतं बारावा एपिसोड होता, ज्या एपिसोड मध्ये असं असतं की 12 वाजता दरवाजा वाजणार आहे, कुणी घराबाहेर जायचं नाही, कारण एक अशुभ शक्ती घरात येणार आहे जर दरवाजा उघडला तर. असा तो एपिसोड होता आणि तो एपिसोड मी लिहिला आणि त्याचं नाईट शूट होतं. मी स्वतः गेलो तो एपिसोड वाचून दाखवायला सेटवर. सगळेजण अरे किती किती तळमळीने हा स्वतः आला, म्हणून एवढा भयानक एपिसोड लिहून मी हॉटेलवरती कसा थांबू. त्यामुळे मी तिथे गेलो होतो. आणि तरी तो छापतोयस, म्हणजे ती मालिका इतकी हिट आहे की कसं, म्हणजे हाऊ इज दिस हॅपनिंग. म्हणजे मला आठवतं की अंबरने एकदा दुहेरा नावाची एकांकिका लिहिली होती, मी काम करायचे, पण त्या एकांकिकेचा प्रयोग झाला की मी जे काही कल्टी मारून घरी पोचायचे. एकदा फक्त भांडुपला ती एकांकिका वगैरे तेंबी पाड्याच्या इथे, करेक्ट 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 करेक्ट, गणपतीची बरोबर. तर तिथे ना आमची फायनलला पोचलो आम्ही, आणि आमचा शेवटचा परफॉर्मन्स म्हणजे त्या दिवशीचा शेवटचा होता आमचा. तर ते आमची एका संपेपर्यंत 12:30 वगैरे वाजले होते. आणि तू दुहेरा पाहिली आहेस का? मी वाचलीये. हा, तर दुहेरामधली जी ती बाई असते बघ, जी अशी ती अगदी प्लॅनचेट वगैरे करते, तर त्यातनं मी खूप भयानक काम करायचं. आणि अंबरच्या बाबांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या होत्या की असं बोल वाक्य तसं बोल, म्हणजे त्यातलं एक वाक्य मला अजूनही आठवतं. ती बोलते की इथे ये इथे माणसांची ये जा चालू असते, म्हणजे माणसं येतात पण जात नाही, असं ते वाक्य होतं, कारण त्यांच्या घरासमोर स्मशान असतं. ठीक आहे, तर असं हे खूप पट्टो वाक्य. तर अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी एकतर खूप असा भगवा कुर्ता आणि मग रुद्राक्षची माळ आणि प्रॉपर गॉथिक मेकअप असं करून मी नाटक संपवलं. एकांकिका संपवली, मी मागून ना अशी त्या वॉटएव्हर टेंट ग्रीन रूम रूपी जे काय टेंट होतं तिथे घुसले, आणि तिथे एक छोटस बाळ होतं रे, असं 4-1 वर्षाचं पोर होतं. तर मी त्याला हाय असं केलं, तर त्यांनी जे भोकाड पसरलं म्हणलं काय झालं, आणि मग मी आरशात मला बघितलं, म्हटलं करेक्ट आहे मी भोकाड म्हटलं. पण ती एक एकांकिका तीच मला झेपली नाही, तू अख्खी सिरियल लिहितो सर. एक सेकंड सीझन सुरू आहे त्याचा. वा वा वा, एकतर असं होईल की तू या भीतीला असा हाट असं करशील, किंवा माहित नाही मला सांग नंतर काय होतंय तुझ्या भीती. नक्की नक्कीच. म्हणजे हॉरर फिल्म वगैरे तर अशक्य, मी बघतच नाही हॉरर फिल्म वगैरे. मी सध्या सुरू केलंय हॉरर पाहणं. अच्छा, हो. मग तू ते बघितलंस का, हॉन्टिंग ऑफ द हिल हाऊस? येस 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 येस. ओ दॅट इज क्रेझी. हो, मी ते दिवसा पाहायचो. पण त्याचा स्क्रीन प्ले किती भारी आहे, कडक कडक. मी बऱ्याच जणांना सजेस्ट करतो, म्हणजे ते मी पाहिलंय म्हणजे विचार कर. असं एका बाजूला एक मैत्रीण दुसऱ्या बाजूला दुसरी मैत्रीण असं धरून बसून पाहिलंय. वा वा, ते असंच पाहण्यासारखं आहे. व्हॉल्यूम कमी करून. हो हो हो, म्हणजे मला आठवतंय मी मजा माहितीये, मला आठवतंय मी रात्रीच खेळ चालूच्या शूटिंगच्या वेळी पाहायचो.
एपिसोड्स आणि रात्री सुहास शिरसाट, माननीय सुहास शिरसाट हे माझे रूममेट, तर ते रात्री जे घोरायचे, अरे रे, एक तर या वेबसिरीजची भीती आणि त्या सुहास शिरसाट यांचं घोरणं यामुळे ती भीती आणखी वाढायची. त्याच्यामुळे एक तो अख्खा माहोल क्रिएट व्हायचा भीतीचा. करेक्ट करेक्ट. हो नक्की नक्की. त्यासाठी मी एक आयडिया काढली होती, सुहास झोपण्याच्या आधी मी झोपायचो. करेक्ट. हो हे खरं आहे, हे करावं लागतं, नाही गेम ओव्हर असतो. गेम ओव्हर नाही. बट वाव, मी आणि प्रल्हाद आपल्या या एपिसोड मध्ये हसलोच. आपलं हसणं काढलं तर 40 मिनिटाचा एपिसोड 15 मिनिटाचा होईल. पण मी तुला ह्याच्या म्हणते की हॉरर गोष्टींची मजा ही असते ना, की त्याचा व्हॉल्युम बंद केला ना की फार भीती वाटत नाही. हे तू ऐकलंयस का कधी? हो 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 नक्कीच. कारण ते वातावरण असतं, ते वातावरण अख्खी मालिका, अख्खी वेबसिरीज किंवा अख्खा तो प्रसंग उभं करत असतं. ते एक कॅरेक्टर असतं, त्या गोष्टीमधलं कॅरेक्टर हे साऊंड असतं. म्हणजे भीती दबक्या पावलांनी येते म्हणतात ना, तर त्या दबक्या पावलांचाही एक वेगळा साऊंड असतो जो तुम्हाला घाबरवत असतो. त्यामुळे साऊंड हे खरंच खूप महत्वाचा पार्ट असतो हॉरर मधला. आता आपलं हे पॉडकास्ट आपण रात्री रेकॉर्ड करतोय, त्यामुळे हा संपल्यानंतर मी काहीतरी फनी बघणार आहे. नाहीतर तुला वेगवेगळे आवाज ऐकायला येते. हो नाही, आणि आमच्या घरी एक मांजर आहे, ते एनिवे रात्री मला दार उघडायचं बाहेर. त्यासोबत घुंगरांचे आवाज ऐकायला येतील. त्याच्या गळ्यात आहे घुंगर. हो ना, त्यामुळे चिल करतो. आले आपल्याला घाबरू नको उगाच, मला कळलं ना. रात्री फोन करेन तुला 4 वाजता पहाटे. बट वेल ओके. सो प्रल्हाद, आता एवढं सगळं झालंय, तर फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचर मध्ये काही फिल्म लिहिणार आहेस किंवा डिरेक्ट करायचा असं काही आहे का? म्हणजे मी आतापर्यंत तृप्ती कधीच, आता चला आता आपण फिल्मच करूया, आता सिरियल नाही करायची, किंवा आता मी अमुकच करेन, आता मी तमुकच करेन, असं केलं नाही. जे समोर आलं काम ते प्रामाणिकपणे करत आलो. की एक असतं ना की अरे हे सिरियल करतात, असं एक उगाच समाजात असं बोललं जातं. पण सिरियल ही करायला तेवढेच पेशन्स लागतात, तुम्हाला दररोज डिलिव्हर करायचं असतं. म्हणजे तुम्ही, तुमच्याकडे कोणतंही कारण नसतं. म्हणजे एक उदाहरण मी देतो दरवेळी, की सलमान खान ज्यांना आवडतो ते सलमान खानचा मूवी थिएटरला जाऊन पाहतात, ज्यांना नाही आवडत ते थिएटरला जाऊन नाही पाहत सलमान खानचा मूवी. पण टेलिव्हिजन हे असं माध्यम आहे जिथे तुम्हाला सलमानला घरात आणावं लागतं, आणि तो लोकांना आवडलाच पाहिजे अशीही अट असते. त्याच्यामुळे मी टेलिव्हिजन करेनच, पण इच्छा आहे पुढे जाऊन सिनेमा करायची, वेब सिरीज करायची, वेगळी माध्यमं हाताळायची, आणि पुन्हा एकदा नाटक करायचं. ऑफकोर्स ते करायचंच ते, कारण आता आपल्याला बघायला कोणी येणार नाही. आता तोच तुझी खिडकी आणि मीच माझा पेन असं असणार आहे. आपल्या नावाने जेव्हा शिवाजी मंदिर भरेल तेव्हा मी नाटक करणार, कारण नाटक हे प्रेम आहे रे. म्हणजे बट जसं आपण म्हणतो की आता वेब कॉन्टेंट इज द किंग, आता लॉकडाऊन मुळे तर वेब कॉन्टेंट हॅज बिकम द बिगर किंग. सगळेच कॉन्टेंट बनवत आहेत, याच्याबद्दल तुला काय म्हणायचंय? ऍक्च्युअल वेब कॉन्टेंट जो आहे तो वेगळी परिभाषा आहे मालिका आणि सिनेमापेक्षाही वेगळी. म्हणजे मी असं सांगतोय, उपदेश करतोय असं नाही, जेवढं मला समजलेलं आहे तेवढं त्याची एक वेगळी परिभाषा आहे. त्यातही मग आपल्याकडे होणाऱ्या वेब सिरीज आणि बाहेर होणाऱ्या वेब सिरीज थोडासा वेळ लागेल की कुठेतरी ते एकसारखं वाटायला, कारण ही परिभाषा बाहेरच्या देशांमध्ये आधीपासून सुरू झालेली आहे, ती आता आपल्या कल्चरमध्ये येते. तर आपल्याकडे ही करणारे हे उत्तम, अधिक उत्तम प्रकारे करू शकतील पुढे, आणि पाहणारे अधिक उत्तम प्रकारे त्याला प्रतिसाद देऊ शकतील. पण मला वाटतं टेलिव्हिजन ही गोष्ट अशी आहे की ज्याला अजून तरी मरण नाही,
हा कारण पुन्हा एकदा वेब सिरीजला आपण खूप सजेशन्स घेतो, अमुक एक बघू का, तमुक एक बघू का, किंवा ही छान सुरू आहे मग ही बघायची, पण बरोबर, टेलिव्हिजन सतत समोर दिसत राहतं. हा करेक्ट करेक्ट. आणि तिथे चॉईस चॉईस नसतो. नसतो, ते तुम्हाला सतत समोर दिसत राहतं तेव्हा तुम्ही ते बघता. त्यामुळे वेब सिरीज चा कंटेंट करायला मला आवडेल, एक वेगळी परिभाषा शिकायला मिळेल आणि ते शिकण्यासाठी मी आधी पाहतोच आहे. आताशी करेक्ट. सुरुवात आहे, त्याच्यामुळे बघूया इन फ्युचर जर चांगला कॉन्सेप्ट सुचला, मुळात तो विकला गेला तर नक्कीच करेल. तू घाबरू नको, तेरा काम होर आहे ब्रदर, 100% होणार आहे. आणि मला असं वाटतं की इतकी मेहनत जेव्हा कोण केलेली असेल ना तेव्हा ते त्याच्या पदरी पडतं, ते तुला काय फार रडायची गरज नाही त्याच्यापुढे. हो आणि एवढं करून सुद्धा समजा मी सिनेमा किंवा वेब सिरीज केली, पण एवढं करून सुद्धा थिएटरशी कनेक्ट राहायला आवडेल. ते त्याच्याबद्दल कोण काय म्हणणार, आता ते आपल्यात ना कोणी काढूच शकत नाही. हो हो हो, ते आपली आर्टरी आहे त्यामुळे त्याचं काही होऊ शकत नाही. माझे काही मित्र आहेत अभिजित झुंजारराव सारखे, जे सातत्याने नाटक करत असतात आणि मध्येच कधी भेटले तर म्हणतात काय मग परत कधी नाटक करणार आहेस, तेव्हा थोडस बोसल्यासारखं होतं. अगदीच काही दिवसांपूर्वी शिवाजी मंदिरचे बाळू मामा भेटले होते आणि बाळू मामाही म्हणाले खूप गॅप गेला ना तुमचा मध्ये, आणि तेव्हा सगळ्यात बेस्ट आहेत मला वाटतं बाळू मामा शिवाजी मंदिर. हो 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 हो, आणि तेव्हा रिअलाइज झालं की अरे यार हा माणूस इज द बेस्ट जज. हो हो हो, त्यावेळेला रिअलाइज झालं हा माणूस म्हणतो म्हणजे खरंच खूप गॅप गेला, आता लवकर करायला पाहिजे काहीतरी. Yes, तर बघू होप सो, लवकरच कर. येस येस येस. आणि मला जमलं तर मी त्याच्यात कामही करेन, नाहीतर मी ऑडियन्स म्हणून तर नक्कीच येईन तिथे. नक्कीच नक्कीच नक्कीच. बरं प्रल्हाद, आपण जवळपास आपल्या एपिसोडच्या अशा सांगता काय म्हणतो सांगता समारंभ जवळ येत चाललाय आपला. बरोबर आहे ना मराठी? बोल तू. तर आपण वाइंड अप करायच्या आधी काही रेकमेंडेशन आहेत का, तू काही वाचलेस नवीन आता सध्या किंवा काही पाहिलंस जे तू लिसनर्सना सांगशील की हे बघा किंवा हे वाचा? मी जे पाहिलंय ते सगळ्यांनीच पाहिलं असेल की म्हणजे मनी हायस्ट वगैरे बऱ्याचशा वेब सिरीज पाहिले असतील सगळ्यांनी, पण मी सध्या ना कथारूप महाभारत वाचतोय. अरे वा. ज्याचं मूळ इंग्रजी केलंय कमला सुब्रमण्यम यांनी आणि अनुवाद केलाय मंगेश पाडगावकर यांनी. ओके. तर ते वाचतोय, म्हणजे महाभारत पाहून सगळेजण लहानाचे मोठे झालेत, पण हे खूप ना खूप साध्या भाषेत लिहिलेलं आहे. मंगेश पाडगावकरांनी अनुवाद करताना खूप साधी सोपी भाषा सांगितली आहे, त्यामुळे गंमत येते वाचायला. प्रत्येक प्रसंग रंगवलेला आहे आणि एवढे सगळे महाभारत पाहताना जे संदर्भ आपल्याला लागले नव्हते ते सगळे संदर्भ या पुस्तकात आपल्याला नक्कीच लागतील. त्यामुळे प्लीज 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 कथारूप महाभारत हे पुस्तक ज्यांना ज्यांना मिळेल सगळ्यांनाच मिळू शकतं, पण सगळ्यांनी वाचा ते. आणि रवींद्रनाथ टागोरांच्या कथा आहेत त्या सध्या वाचतोय. आणखी काही लिस्ट मधली पुस्तक आहे जी हळूहळू हळूहळू वाचणं सुरू आहे. कारण युजुअली आपण पाहत राहतो, पण जर तुम्ही लेखक असाल तर तुम्हाला त्या गोष्टी वाचल्यानंतर समोर उभ्या करता येतात, तुमचं व्हिज्युअल आणखीन प्रगल्भ होत जातं, त्याच्यामुळे वाचनाकडे भर देणं गरजेचं आहे. येस. मला का असू आलं, मला मी मी खूप संदेश संदेश वगैरे देतोय, प्रचार करतोय, उपदेश. पण ते खरंय, म्हणजे आय थिंक आपण एकमेकांना आता या लेवलवरती एक्सेप्ट केलं पाहिजे की हो आता आपण मोठे झालो आणि आपण करू शकतो उपदेश, त्यामुळे ठीक आहे. बरं, जाण्यापूर्वी प्रल्हाद, माझे जे कोणी गेस्ट येतात ना ते आमच्या लिसनर्स साठी एक मराठी शब्द आमच्या वोकॅबलरी मध्ये ऍड करतात, म्हणजे कुठलाही शब्द असू शकेल जो तुला खूप फॅसिनेटिंग वाटतो मराठीत, किंवा तुझा लाडका मराठी शब्द, किंवा असा कुठलाही एक शब्द आमच्या या वोकॅबलरी मध्ये तू आज ऍड कर. मुळात मुळात हा मुळात हा शब्द आहे, कारण मी हा शब्द ना बऱ्याचदा उच्चारतो. मुळात त्या शब्दाच मूळ काहीतरी वेगळं आहे.
मुळात म्हणजे मुळात वा मला असं म्हणायचंय, मुळात हे झालं होतं माझ्या बोलण्यात बऱ्याचदा मुळात हा शब्द येतो, तर मला वाटतं मुळात वाव हा शब्द येतो. मुळात म्हणजे हा बेसिकली. अरे वा आवडलं काय मला हा शब्द. आणि मुळात हा प्रॉबेबली मूळ याच्यात आला असेल की याचा रूट काय आहे. प्रत्येक गोष्टीच्या मुळात शिरणारा हा शब्द आहे. करेक्ट. आणि तू आता किती मुळात जाणार असते मला सांग. वडाच्या झाडाचं मूळ, झाड काही कळलं नाही हे आठवलं. येस येस पुन्हा एक तोच विनोद. आणि सागर कारंडे विचारतो तू काय करतोयस, आणि मी उत्तर देतो मी पटतोय. हे उत्तर होत त्या स्किट मधलं. आपण काय केलं ते मला असं वाटतं. प्लीज आपण एक ना झूम कॉल करून हे रेकॉर्ड करून लोकांना व्हायरल करून दिलं पाहिजे. ते स्केच नाट्य परिषदेचं होतं का ते स्केच? काहीतरी असंच होतं ना? नाही नाही, हे पारंग सन्मान असा पहिल्यांदा झाला होता. करेक्ट करेक्ट. बापरे तुझी मेमरी. आणि 6 वाजताच्या पारंग सन्मानला साधारण 4:30-5 वाजता ही रिहर्सल झाली होती डायलॉग सकट. हो करेक्ट. हा आणि 6:30 ला नाही म्हणजे तालीम तालीम काही दिवस चालली होती जिथे आपण वडापाव आणि भजी पाव आणि चिल मारलं होतं आणि गणेशची वाट बघायचो. मग पारंगत 6:30 शो ला आपण 4:30 ला तालीम चालू. नाही नाही, गंमत त्याची अशी होती की मी त्या आधीच्या तालमीला आलोच नव्हतो कधी. हो मी परफॉर्मन्सच्या दिवशी आलो होतो. आणि ते परफॉर्मन्सच्या दिवशी यशवंतच्या बेसमेंटला रिहर्सल होणार होती. करेक्ट. आणि तेव्हा ती रिहर्सल तेव्हा झाली. म्हणजे साधारण माझा रिहर्सलचा कालावधी होता साधारण अर्धा तास. करेक्ट. हो अर्ध्या तासात म्हणजे आपण जिंकलोय. हो 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 हो. हा माझा विश्वास होता गणेश पंडित यांच्यावरचा आणि त्यांचा माझ्यावरचा. म्हणजे त्या तालमीपेक्षा जास्त तू गोलगप्पावरती बोललाय. हो 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 नक्कीच. वेल तर अशा प्रकारे आपला आजचा एपिसोड असा जवळपास संपत आलेला आहे. त्यामुळे प्रल्हाद थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एकतर मी या लॉकडाऊनला थँक्यू म्हणते की आपल्या सगळ्यांकडे आता फायनली वेळ आहे आणि थँकफुली हे इंटरनेट कितीही वाकडं तिकडं वागलं तरी आपल्याला ही संधी मिळाली की आपण हा पॉडकास्ट रेकॉर्ड करू आणि लोकांपर्यंत पोहोचू. तुझा इंस्टाग्राम हँडल आहे का? तर तो लगेच आम्हाला सांग. प्रल्हाद कुडतरकर KUDTARKAR_ ऑफिशियल हे आहे माझ्या अकाउंटचं नाव. वा प्रल्हाद कुडतरकर _ ऑफिशियल असं प्रल्हादचं हँडल आहे. ऑफिशियल उगाच त्याला प्लीज फॉलो करा. खूपच जास्त त्याला प्लीज फॉलो करा. आमचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हा प्लीज कॉमेंटमध्ये लिहून पाठवा. या एपिसोडच्या स्टोरीज बनवा प्रल्हादला आणि मला त्याच्या टॅग करा. IVMला टॅग करा. IVMचे बरेच अजून शोज आहेत नवीन नवीन जे सगळेच वेगवेगळ्या लॅपटॉप्स आणि इंटरनेट वेबसाईटवरनं आम्ही रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे त्याच्या क्वालिटीमध्ये काहीतरी कमी जास्त झालं तर आम्हाला त्यासाठी माफ करा. पण कॉन्टेंट आपलं नेहमीच भारी असतं त्यामुळे ते सगळं ऐका आणि आमची वाट बघा. पुढच्या बुधवारी मी पुन्हा एकदा येतेच एक नवीन गोलगप्पा घेऊन. तोपर्यंत बाय बाय. Hi guys, this is Ayushi and I am Ritasha and welcome to Agla Station Adulthood. It's a fun podcast we've got going on and we'd love for you to tune in and enjoy with us. Join us as we stop at various stations and discuss different topics that seem to be bothering us and hopefully dating, you as relationships, well. Relationships, beauty, just being an adult, lots of different things. We don't have a great grip on it but we've done okay so far. Catch Agla Station Adulthood every Thursday on the IVM app, the IVM website, or wherever else you get your podcasts. Janice, what do you think couples did before TV was invented? I don't know, go for walks on the beach, long drives, fancy dinners, have more sex maybe? But what did we do when we decided to move in together? We debated between the Chromecast and the Fire Stick.
We gave up on sleeping early so we could stay up watching true crime shows. We got ourselves 3 cat babies. And basically became the cutest couch potatoes around. Okay then. In case you guys still haven't got it, we are a TV crazy, Netflix loving, binge watching Mr. and Mrs. I'm Anirudh Guha. I'm Janice Iquera. And if like us, you snort TV for breakfast, lunch and dinner, this is the podcast for you. Tune in every Thursday on the IVM podcast app or wherever it is that you get your podcast from. This is Mr. and Mrs. Binge Watch.